तर नवीन वर्षाचं स्वागत सगळीकडेच मोठ्या उल्हासात केलं जात आहे आणि शरयू नदीच्या काठी देखील विद्युत रोषणाईनं संपूर्ण परिसर हा उजळून निघाला होता. नदीचं हे रूप डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तर शरयू नदीच्या काठावरून आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात. अयोध्या नगरीतील शरयू काठ अशा प्रकारे लक्ष लेझर शोच्या माध्यमातून आणि लाईव्हच्या माध्यमातून सजलेला आणि नटलेला पाहायला मिळतोय. ही सगळी दृश्य आहेत अयोध्येतील शरयू नदी काठची आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जी आहे ती मोठी गर्दी या सगळ्या शरयू नदीच्या काठी झालेली पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर हा सगळा शरयू नदीचा काठ जो आहे तो लेझर शो असेल किंवा डिस्प्ले मोठी स्क्रीन वरती संपूर्ण उत्तर प्रदेशचा आणि रामलल्लाच्या नवीन होणाऱ्या मंदिराचा जो आहे तो देखाव्याचा सगळा जो सोहळा आहे तो या डिस्प्ले वरती जो आहे तो दाखवला जातोय आणि या सगळा सोहळा किंवा हा सगळा कार्यक्रम जो आहे तो सायंकाळच्या वेळी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत ते या शरयू नदीच्या काठावरती साठी आलेले पाहायला मिळत आहेत. आकर्षक रोषणाई निश्चितपणे नेत्रदीपक झालेली आहे आणि ही नेत्रदीपक सगळी रोषणाई जी आहे ती पाहण्यासाठी सध्या अयोध्येच्या या सगळ्या शरयूच्या नदी काठावरती मोठी गर्दी सध्या झालेली पाहायला मिळते आणि ही गर्दी जी आहे ती अशाच प्रकारे 22 तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे. कारण का 22 तारखेला रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होते आणि हा कार्यक्रम याची जी याची डोळा पाहण्यासाठी जी आहे ती मोठी गर्दी या सगळ्यामध्ये होऊ शकते आणि अशाच प्रकार जो आहे तो संपूर्ण अयोध्येतील वेगवेगळ्या मंदिरांमध्ये पाहायला मिळतो. सगळी मंदिरं जी आहेत ती सजलेली पाहायला मिळत आहेत आणि एकंदरच 22 तारखेच्या कार्यक्रमाची वाट सध्या अयोध्या नगरीतील सगळेजण पाहत असताना मिळत आहेत. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या.